समाजाप्रती निर्माण झालेली ओढ काहींना कोणत्याही परिस्थितीत शांत बसू देत नाही. आपलं जीवन गरजूंच्या कामी यावं यासाठी मृत्यूशी झुंजणाऱ्या दोन रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी बुलढाण्यातील डॉक्टर मेहत्रेंसह सामाजिक कार्यकर्ते शरीफ शाह व स्वाभिमानीचे राणा चंदन यांनी यशस्वी प्रयत्न केलाय. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी या समाजदूतांचा छोटेखाणी सत्कार करून सद्भावना व्यक्त केली आहे. 6 जानेवारीला मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील योगेश कैलास बावसकर या युवकानं वीज प्राशन केलं होतं. त्याला लगेच जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर मेहत्रे हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं. दरम्यान बुलढाण्यातील जोहर नगरातील रफिक शहा या युवकाला आधी साप चावला व नंतर त्याने विषप्राशन केल्यानं त्यालाही समाजदूतांनी डॉक्टर मेहत्रेकडे दाखल केलं. दोन्ही रुग्ण मृत्यूच्या दारात ओढल्या गेले होते. दोन्ही रुग्ण गरीब असल्यानं शरीफ शहा यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णाची कागदपत्रं जुळवल्यानं उपचारावर होणारा 3 लाख रुपयांचा खर्च वाचला. दुसरीकडे डॉक्टर मेहत्रे यांनी विनाशुल्क व योग्य उपचार केल्यानं दोघंही सुखरूप आहेत. डॉक्टर मेहत्रे, शरीफ शाह, राणा चंदन व त्यांचे सहकारी चंदू कवळी, राजू जाधव आदींचा रुग्णाच्या नातेवाईकांनी सत्कार करून सद्भावना व्यक्त केली.